हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण ॲनालाइज करूया, जसं मी इंग्लिश व्हिडिओच्या एंडमध्ये म्हटलं की डेली कॅपिटल्सचं स्क्वॉट विवो IPL 2021 सीझनसाठी. आपण पहिले बॅट्समनबद्दल बोलूया, मग बॉलर्स, विकेट किपर्स, ऑलराऊंडर्स, आपला नेहमीचा फॉर्मॅट, मग प्लेयर्स रिलीज ब्रॉट आणि स्पेशल मेन्शन टू रिषभ पंत कॅप्टन्सी. सो लेट्स गेट स्ट्रेट टू द पॉइंट. बॅट्समन पृथ्वी शॉ, शिखर धवन. पृथ्वी शॉला चांगला फॉर्म गवसला आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये, जी दिल्लीसाठी चांगली गोष्ट आहे, कारण ऑस्ट्रेलिया टूर त्याचा एकदम हॉरेबल होता. बट नाईस की त्याने 891 धावा, ज्या इतिहासातले सगळ्यात जास्त आहे विजय हजारे ट्रॉफीच्या, त्याने तेवढे रन्स केले आणि त्याचा कॉन्फिडन्स खूप छान आहे. सो तिचा पॉझिटिव्ह साईन. शिखर धवन तो नंबर 3 प्रेफरन्सला आहे KL राहुल आणि रोहित शर्माच्या मागे T20 इंटरनॅशनल्समध्ये. सो डिस्पाईट स्कोरिंग मोर देन 600 रन्स लास्ट सीझन, 600 पेक्षा जास्त धावा केला, तरी त्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे आणि तो खूप मेहनती आहे. 36 वर्षाचा आहे तरी त्याची पॅशन गेमसाठी बिलकुल कमी झालेले नाही. सो लुक आउट फॉर गब्बर. शिमरॉन हेथमायर, मागच्या वर्षी त्याला पुष्कळ स्टार्ट्स मिळाले पण त्यांनी कन्वर्ट नाही केलं, 1-2 50s केल्या. मोर थिंग्स आर एक्सपेक्टेड ऑफ हिम. अजिंक्य राणे, मला असं वाटत नाही त्याला जास्त चान्स मिळतील, पण जर चान्स मिळाला तर आपल्याला माहीतच आहे त्याचा क्लास काय आणि तो त्याचे चान्सेस बोथ हँड्सने ग्रॅप करेल अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि आशा पण आहे. स्टीव स्मिथ, ॲज यू नो, राजस्थान रॉयल्सने त्याला रिलीज केलं आहे. सबपार टॉर्नामेंट होती लास्ट, फक्त 2.2 करोडमध्ये. त्याला पण एक पॉईंट प्रूव्ह करायचा असेल की मी पण T20 फॉर्मॅटसाठी चांगला सुटेबल बॅट्समन आहे. आणि विष्णू विनोद इंडियन फर्स्ट क्लास क्रिकेटर आहे, ज्याला पुष्कळ वर्षाचा फर्स्ट क्लास एक्सपिरियन्स आहे. बॉलर्समध्ये आपण बघूया आर अश्विन. पहिल्या मॅचनंतर तो इंजर्ड झाला होता, नंतर त्याने चांगला कमबॅक केला. आर अश्विनला पण पुष्कळ चान्स आहे, जर त्यांनी चांगली IPL केली तर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी इंडियन टीममध्ये त्याचं सिलेक्शन होण्याचं. कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया फर्स्ट मॅच चेन्नई विरुद्ध नाही खेळू शकणार, कारण ते क्वारंटीनमध्ये असतील, कारण साऊथ आफ्रिका जस्ट पाकिस्तान विरुद्ध सिरीज संपवते. आवेश खानला पण कधी चान्स मिळाला होता पण त्यांनी एवढं इम्प्रेस नाही केलं. पण समजा जर बॅकअप ऑप्शन मस्त आहे आवेश खान हा ऑप्शन. प्रवीण दुबे, ज्याला फायनल आपण खेळले होते पण त्यांनी जास्त करिश्मा त्याचा दाखवू नाही शकला, पण लेग स्पिनर आहे, चांगलं फ्युचर आहे. सो इट्स गोइंग टू प्रोव्हाइड हँडसम रिटर्न्स इन द फ्युचर. अमित मिश्रा 38 इयर्स ओल्ड, 38 वर्षाचा, स्टील गोइंग स्ट्रॉंग. ईशांत शर्मा फ्रेश फ्रॉम प्लेइंग 100 टेस्ट, 100 कसोटी खेळला, तरी त्याला परत प्रूव्ह करायचं आहे स्वतःला T20 फॉर्मॅटमध्ये. एम सिद्धार्थ आणि उमेश यादव. उमेश यादव पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करू शकतो, पण हे बघणं औत्सुक्याचं राहील की अँड्रिक नॉर्किया आणि कगिसो रबाडा हे दोन पेसर प्लेइंग 11 मध्ये समजा खेळत असले तर याला उमेशला चान्स मिळेल, कारण 3 आउट अँड आउट पेसर. शक्यतो स्ट्रॅटेजी रिकी पॉन्टिंगची तशी नसेल, बट जर त्याला चान्स मिळाला तर आय होप ही ग्रॅब्स इट बाय बोथ हँड्स. विकेट कीपर सॅम बिलिंग्स आणि रिषभ पंत, हू इज ऑल्सो कॅप्टन. आणि स्पेशल मेन्शन टू श्रेयस अय्यर. श्रेयस, सगळे डेली कॅपिटल्सचे फॉर्म फॅन्स तुला मिस करतील आणि नेक्स्ट सीझन तू या सीझनची पण कमतरता भरून काढशील. आय होप तू घरून डेली कॅपिटल्सला सपोर्ट करतोच आहे. तुझी टॅलिस्मॅनिक लिडरशिप खूप चांगली आहे आणि नेक्स्ट सीझन तू बँग रिटर्न करशील विथ अ बँग. यू आर गोइंग टू रिटर्न विथ अ बँग. माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विथ यू. प्लेयर्स रिलीजमध्ये किमो पॉल, संदीप लामिछाने, जास्त त्यांना गेम टाइम मिळाला नव्हता. ॲलेक्स केरी, त्यांनी छान परफॉर्मन्स केला होता पण तो टीम रिक्वायरमेंटसाठी सरप्लस झाला होता म्हणून त्याला रिकी पॉन्टिंगनी रिलीज केलं आहे. मोहित शर्मा, थोडे मॅचेस चांगल्या तो खेळला फॉर्ममध्ये, पण टुवर्ड्स द लॅटर स्टेजेस ऑफ द टॉर्नामेंट खूप एक्सपेन्सिव्ह होता. आणि तुषार देशपांडे, पहिले त्यांनी छान परफॉर्मन्स केला पण नंतर तो खूप एक्सपेन्सिव्ह होता आणि किंग्स इलेव्हनच्या पंजाबने आय गेस त्याचं फेट सील केलं नेक्स्ट सीझनसाठी, जो मागच्या सीझनचा गेम होता. प्लेअर स्पॉटमध्ये टॉम करन 5.23 करोड, मग स्टीव स्मिथ 2.2 करोड, सॅम बिलिंग्स 2 करोड, उमेश यादव 1 करोड, रिपल पटेल इज 1 करोड, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. विष्णु विनोद ₹20 लॅक्स, लुकमन मेरीवाला ₹20 लॅक्स अँड एम सिद्धार्थ ₹20 लॅक्स. या सगळ्यांना ऑलमोस्ट आय गेस जास्त चान्स मिळणार नाही, ते फ्रेंच प्लेयर्स आपण असं म्हणू त्यांना.
पण समजा जर काही चान्स मिळाला तर आय होप एनी वन ऑफ देम ग्रॅब्स इट बाय बोथ हँड्स आणि स्टार बनायचा चान्स असतो एका रात्रीमध्ये. आय पी एल कारण तसं स्टेजेन मस्त स्टेज प्रोव्हाइड करतं तुम्हाला फ्रॉम नोबडी टू समबडी. व्हिडिओच्या शेवटी मी फक्त तुम्हाला रिषभ पंतबद्दल सांगू शकतो की खूप छान गोष्ट आहे, त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. मला असं वाटतं की छान टाईम आहे त्याला कॅप्टन्सी द्यायचा, कारण एक वर्ष त्याच्यासाठी खूप चांगलं होतं. T20 ODIs टेस्ट, ही इज इन द फॉर्म ऑफ हिज लाईफ आणि तो विराटच्याच वाटेवर जाईल. कॅप्टन्सी त्याला अजून त्याचं थिंकिंगचं होरायझन ब्रॉडन करेल आणि त्याची गेम विनिंग ॲबिलिटी आणि थिंकिंग ऑफ द गेम त्याची वाढवेल आणि त्याला चांगलं रिस्पॉन्सिबल करेल. त्यांनी नंबर 3 यायला पाहिजे जेणेकरून त्याला थोडा टाईम पण मिळेल आणि चांगली फटकेबाजी तो फुल फ्लोमध्ये असला की डेली कॅपिटल्सच्या फॅन्ससाठी पण आणि आपल्यासाठी पण. सॉरी वन्स अगेन, आय एम सिक राईट नाव, थोडं बरं नाही मला, बट एनिवेज तर डेली कॅपिटलच्या फॅन्ससाठी इन पर्टिक्युलर आणि सगळ्या फॅन्ससाठी छान गोष्ट असेल, कारण बिकॉज वेन ही इज इन फुल फ्लो त्याचा एक क्लासच वेगळा आहे. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड टेल इन द कॉमेंट सेक्शन बिलो काय मला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे मी परत परत सांगतो आहे. प्लीज सांगा, प्लीज व्हिडिओ बघा माझा, खूप मेहनत करतो आहे मी, काहीच व्ह्यूज नसतात, 10-12 वर व्ह्यू नसतात बिलकुल. सो प्लीज रिस्पॉन्ड करा, तुमचे फीडबॅक मी खरंच मनाने घेईल आणि चांगल्या इम्प्रूव्हमेंटशी प्रयत्न करेल. सो इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल ॲनालाइज अबाउट पंजाब किंग्स. सी यू देन, बाय.